विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या अगोदर आपण प्राथमिक आर्थिक क्रिया हे प्रकरण अभ्यासलेले आहे. यामध्ये आपण बघितले की प्राथमिक आर्थिक क्रिया या पूर्णपणे निसर्गाशी निगडीत असतात किंबहुना त्या निसर्गावर आधारित असतात आणि निसर्गातून मिळून जी उत्पादनं असतात तर त्या उत्पादनांचा वापर उदरनिर्वाहासाठी केला जात असतो. आज आपणास द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाविषयीची माहिती अभ्यासावयाची आहे. तर आपल्या या प्रकरणामध्ये पान नंबर 42 वरती तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत आणि त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. आकृती क्रमांक 5.1 मधील चित्र कशाची आहेत ते ओळखा. ही चित्रे कोणकोणत्या व्यवसायाशी निगडीत असावीत ते लक्षात घेऊन तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करा. बघा, इथं वेगवेगळी 8 चित्रं तुम्हाला दिलेली आहेत. त्यातील पहिलं चित्र अ कशाच्या तरी बॉटल्स या भरून ठेवलेल्या आहेत, मात्र त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थही तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगाशी पहिलं चित्र निगडीत आहे. नंतर आ काहीतरी आभूषण दागिने तयार करण्याचं काम केलं जात आहे, हे दागिन्यांच्या संदर्भामध्ये किंवा अलंकार निर्मितीचा हा उद्योग आहे. नंतर ई वीज निर्मिती केली जाते आहे. नंतर दीर्घई जहाज बांधणी किंवा जहाज निर्मितीचा उद्योग या चित्रात दिसतो आहे. ऊ बांधकाम उद्योग किंवा बांधकामाशी निगडीत असणारं चित्र आहे. दीर्घ ऊ इथं तुम्हाला लोकरीचे कपडे हे चित्रामध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर ए तेलनिर्मितीचा उद्योग आहे आणि दीर्घ ए येथे दुधावरती प्रक्रिया ही केली जाते आहे, म्हणजे दुग्ध प्रक्रिया किंवा दुधावरती प्रक्रिया करणारा उद्योग म्हणून आपल्याला सांगते. तर या चित्रांशी निगडीत असणारा तक्ता क्रमांक 5.1 आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपण एक एक चित्र घेऊया आणि त्या चित्रांच्या संदर्भातील असणारा तक्ता त्या तक्त्याविषयीची माहिती बघूया. बघा मित्रांनो, हे जे पहिलं चित्र आहे अ, तर त्याशी निगडीत असणारा हा तक्ता आपण पूर्ण करूया. यामध्ये तुम्हाला एकूण 6 स्तंभ दिलेले आहेत. या 6 स्तंभांची माहिती जर तुम्ही जर जाणून जर घेतली तर तुम्हाला हा तक्ता सहजरित्या पूर्ण करता येऊ शकतो. पहिला अनुक्रम नंबर 2 व्यवसायाचे नाव, 3 आवश्यक कच्चा माल, 4 तयार उत्पादने, 5 कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, मग त्यामध्ये वजन, टिकाऊपणा, संपादन, खरेदी किंमत, आणि शेवटचा जो स्तंभ आहे त्यामध्ये उत्पादनाची वैशिष्ट्ये, म्हणजे तयार उत्पादन जे आहे तर त्यामध्ये वजन, टिकाऊपणा, कोणत्या प्रकारचं उत्पादन आहे, त्याचबरोबर विक्री मूल्य, असे हे स्तंभ जर तुम्ही जर समजून जर घेतले तर चित्रांच्या सहाय्याने सहजरित्या आपल्याला तो भरता येऊ शकतो. बघा मग आपण अ चित्र जे बघितलं तर ते व्यवसायाचं नाव आहे अन्न प्रक्रिया उद्योग. तर अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये प्रामुख्याने निसर्गातून मिळवलं जो काही कच्चा माल असतो त्यावरती प्रक्रिया ही केली जात असते आणि अधिक टिकाऊ अशा प्रकारची उत्पादनं ही तयार केली जात असतात. निसर्गातून मिळणारी जी उत्पादनं आहेत तर ती काही उत्पादनं नाशवंत स्वरूपाची असतात, म्हणून त्याचा टिकाऊ कालावधी वाढवणं हे अन्न प्रक्रिया उद्योगाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मग यामध्ये आवश्यक कच्चा माल कैरी, लिंबू, आवळा, टमाटा इत्यादी प्रकारचा आवश्यक कच्चा माल आहे की या कच्च्या मालावरती प्रक्रिया ही केली जात असते. तर ही सगळी नाशवंत उत्पादनं आहेत. मग याच्यापासून काय तयार केलं जातं, उदाहरणार्थ लोणचे तयार केले जातात, जाम तयार केला जातो, मुरंबा, वेगवेगळ्या प्रकारच्या फळांपासून मिळणारं जो रस असतो त्याच्यापासून सरबत किंवा टोमॅटोपासून टोमॅटो सॉस, तर अशा प्रकारची उत्पादनं ही तयार केली जात असतात. ही उत्पादनं मी नमुना दाखल तुम्हाला समजावीत म्हणून दिलेले आहेत. तुम्ही देखील
याप्रमाणे उत्पादनं ही अन्न प्रक्रिया उद्योगामधील शोधू शकतात. मग हीच हा जो कच्चा माल आहे, आवश्यक कच्चा माल, मग त्याची वैशिष्ट्य वजन हे जास्त असतं, म्हणजे कच्च्या मालाचं वजन हे जास्त आहे. त्याचबरोबर त्याचा टिकाऊपणा देखील कमी आहे. का? तरी सगळी नाशवंत उत्पादनं आहेत. नंतर संपादन, म्हणजे ही उत्पादनं कुठून मिळवली जातात, तर काही उत्पादनं हे शेतीतील असणाऱ्या ज्या काही फळबागा असतात तर त्या फळबागांमधून मिळवली जातात, तर काही वनांमधून देखील उत्पादनं ही मिळवली जात असतात. मग अशा या निसर्गातून मिळवल्या गेलेल्या कच्च्या मालाची खरेदी किंमत जी आहे तर ती तयार उत्पादनांच्या किमतीपेक्षा कमी असते. तर अशी ही वैशिष्ट्य या व्यवसायातील कच्च्या मालाच्या सांगता येतील. त्याचबरोबर तयार उत्पादन जे आहे तर त्या तयार उत्पादनाची वैशिष्ट्य आपण बघूया. वजन जास्त, प्रक्रिया केल्यानंतर त्यामध्ये अधिक काही उत्पादनं जी आहेत तर ती मिसळली जात असतात, मिळवली जात असतात. त्यामुळे कच्च्या मालाच्या तुलनेमध्ये पक्क्या मालाचं वजन हे वाढतं. त्याचबरोबर त्याचा टिकाऊपणा देखील वाढतो. दीर्घ कालावधीपर्यंत टिकू शकतील अशा प्रकारचा टिकाऊपणा हा करण्याचा प्रयत्न या उद्योगामध्ये असतो. परंतु दीर्घ कालावधीपर्यंत तो टिकू शकत नाही, म्हणून टिकाऊपणा हा कमी असतो. त्याचबरोबर उत्पादन, लोणचे, जाम, मुरंबा, सरबत, स्वास ही उत्पादनं आपल्याला सांगता येतील. विक्री मूल्य मात्र अधिक असतं, कारण प्रक्रिया केल्यानंतर त्या वस्तूची उपयुक्तता जी आहे तर ती वाढते आणि साहजिकच त्यामुळे विक्री मूल्य हे अधिक असतं. नंतर पुढील चित्र आहे आ. तर आ चित्राची वैशिष्ट्य बघूया आपण की व्यवसायाचे नाव आहे दागिने निर्मिती. यासाठी आवश्यक कच्चा माल सोने, चांदी, हिरे, त्याचबरोबर माणिक आणि मोती अशा प्रकारचा आवश्यक कच्चा माल या उद्योगासाठी लागतो. मग यातून कोणत्या प्रकारची उत्पादनं तयार केली जातात तर तयार दागिने आहे. नंतर शोभेच्या वस्तू आहेत, तर अशा प्रकारची उत्पादनं जी आहेत तर ती उत्पादनं यापासून तयार केली जात असतात. कच्च्या मालाची वैशिष्ट्य वजन जास्त असतं, त्याचबरोबर टिकाऊपणा हा दीर्घकाळ असतो. संपादन, खाणकाम व्यवसायातून यासाठी लागणारा कच्चा माल हा मिळवला जात असतो. खरेदी किंमत ही देखील अधिक असते, कारण की किमतीने मौल्यवान अशा प्रकारचे हे धातू आहेत. नंतर उत्पादनाची वैशिष्ट्ये, यामध्ये वजन, यावरती प्रक्रिया केल्यामुळे उदाहरणतः सोने असेल किंवा चांदी असेल तर त्याचं वजन हे कमी असतं, त्याला शुद्ध रूपामध्ये आणलं जात असतं. अनावश्यक भाग जो आहे तर तो देखील काढून टाकला जातो, म्हणून वजन कमी आहे, शुद्ध धातू म्हणून आपण तिथं संबोधू शकतो. टिकाऊपणा हा दीर्घकाळ असतो, मात्र काही थोड्याफार प्रमाणामध्ये त्या धातूंची झीज ही होऊ शकते. उत्पादने, दागिने, शोभेच्या वस्तू, त्याचबरोबर ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार वस्तूंची निर्मिती ही केली जात असते आणि विक्री मूल्य मात्र अधिक असतं, कारण की सोने हा धातू किमतीने मौल्यवान आहे. पुढील चित्र आहे ते म्हणजे ऱ्हस्व ई. तर ही हा जो उद्योग आहे तर त्या उद्योगाचं किंवा व्यवसायाचं नाव आपल्याला सांगता येईल, औष्णिक वीज निर्मिती. मग यासाठी आवश्यक कच्चा माल कोळसा, खनिज तेल, त्याचबरोबर नैसर्गिक वायू, तर यापासून औष्णिक विद्युत निर्माण केली जात असते. विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की औष्णिक वीज निर्मितीसाठी काय लागतं, जलविद्युत निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते, त्याचबरोबर पवन ऊर्जेसाठी कशाची आवश्यकता असते, अणुऊर्जेसाठी कशाची आवश्यकता असते. तर औष्णिक वीज निर्माण करण्यासाठी कोळसा, खनिज तेल, त्याचबरोबर नैसर्गिक वायू यांचा वापर हा केला जात असतो. परंतु सर्वाधिक औष्णिक ऊर्जा जी आहे किंवा औष्णिक वीज जी आहे तर ही कोळशापासून निर्माण केली जात असते. तयार उत्पादन यापासून वीज निर्माण केली जात असते. मग कच्च्या मालाची वैशिष्ट्य, तर अशुद्ध स्वरूपातील हा जो कच्चा माल आहे तर त्याचं वजन हे जास्त असतं, त्याचबरोबर टिकाऊपणा अधिक असतो. संपादन, खाणीतून ही जी काही ऊर्जा साधनं जे आहेत ती मिळवली जात असतात आणि खरेदी किंमत ही उत्पादनाच्या तुलनेमध्ये मात्र कमी असते. मग अशा या तयार उत्पादनाची आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येईल. वजन कमी आहे, म्हणजे तारांच्या माध्यमातून वाहून नेता येते, वजन कमी आहे. तर वीज जी आहे तर ती वीज साठवून ठेवता येऊ शकत नाही, म्हणून टिकाऊपणा हा कमी आहे आणि त्याचा लगेच वापर हा करावा लागत असतो. बघा की कोविडच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेक विद्युत संच जे आहेत आपल्याकडे ते बंद ठेवावे लागले. का? तर त्याची मागणी ही कमी होती आणि साहजिकच
टिकाऊपणा म्हणजे साठवून ठेवता येऊ शकत नसल्यामुळे ते संच मागणी अभावी बंद करून ठेवावे लागले हे आपल्या निदर्शनास आलेच असेल. नंतर उत्पादन, तर याच्यापासून वीज निर्मिती ही केली जात असते आणि विक्री मूल्य मात्र हे जास्त असतं. पुढील चित्र जे आहे तर ते आहे दीर्घई. तर हा जो उद्योग आहे किंवा व्यवसाय जो आहे तर तो आहे जहाज बांधणी उद्योग किंवा जहाज निर्मिती उद्योग. यासाठी आवश्यक कच्चा माल लाकूड त्याचबरोबर धातू की वजनाने हलके त्याचबरोबर मृदू अशा प्रकारच्या लाकडांची आवश्यकता ही या उद्योगासाठी असते. आपण मासेमारी व्यवसायाच्या अनुषंगाने त्याचा आपण अभ्यास केलेलाच आहे. त्याचबरोबर लाकूडतोड व्यवसायाच्या अनुषंगाने आपण याविषयीची माहिती ही अगोदर अभ्यासलेली आहे. लाकडाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा देखील वापर या उद्योगामध्ये केला जात असतो. प्रामुख्याने लोह खनिज आहे, त्याचबरोबर वजनाने हलका त्याचबरोबर गंज प्रतिरोधक असणारा जो धातू आहे तर तो म्हणजे ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमचा देखील वापर या उद्योगामध्ये केला जात असतो आणि यापासून तयार उत्पादनं जी आहेत ती प्रामुख्याने जहाज आणि बोटी त्याचबरोबर समुद्राच्या किंवा महासागराच्या तळभागाचा ठाव घेण्यासाठी प्रामुख्याने पाणबुड्या वापरल्या जात असतात. अलीकडेच मुंबई गोवा ही एक क्रूज तयार केली गेलेली आहे. तर अशा प्रकारची उत्पादनं म्हणजे जहाज आणि बोटीसारखी तत्सम उत्पादनं जे आहेत तर ती उत्पादनं या उद्योगामध्ये तयार केली जात असतात. मग कच्च्या मालाची वैशिष्ट्य जर म्हटली, मग लाकूड असेल किंवा धातू असेल तर यांचं वजन हे जास्त असतं प्रक्रिया करण्यापूर्वी, त्याचबरोबर टिकाऊपणा मात्र अधिक असतो. मग अशा या आवश्यक कच्च्या मालाची संपादनूक ही वनांमधून त्याचबरोबर खाणींच्या माध्यमातून केली जात असते. खरेदी किंमत ही कमी असते. उत्पादनाची वैशिष्ट्ये वजन जास्त असतं, त्याचबरोबर टिकाऊपणा विशिष्ट कालावधीपर्यंत असतो कारण की जहाज किंवा बोटी या सातत्याने पाण्यामध्ये असतात आणि या पाण्याचा परिणाम लाकडावरती त्याचबरोबर धातूंवरती होऊ शकतो आणि कालांतराने त्या खराब होऊ शकतात. उत्पादनांमध्ये जहाज आणि बोटी हे आपण अगोदर अभ्यासलेलंच आहे, त्याचबरोबर विक्री मूल्य मात्र जास्त असतं. तर अशी ही वैशिष्ट्ये या उद्योगाची आपल्याला सांगता येतील. नंतर पुढील उद्योग आहे रस्व ऊ, तर बांधकाम उद्योग. इथं तुम्हाला दोन कामगार हे काहीतरी बांधकामाचं काम करताना दिसत आहेत. तर हा व्यवसाय आहे तर तो म्हणजे बांधकाम उद्योग. मग यासाठी आवश्यक कच्चा माल तो म्हणजे लोह खनिज, त्याचबरोबर शिसे, सिमेंट, वाळू, खडी, दगड आणि विटा इत्यादी प्रकारचा आवश्यक कच्चा माल लागतो. वाळू, खडी, दगड, विटा याला आपण गौण खनिज म्हणून देखील संबोधत असतो. शिशाचा वापर देखील ज्या ठिकाणी समुद्रामध्ये समजा पूल निर्मिती करायची असेल तर त्या ठिकाणी शिसं हे ओतलं जातं आणि त्यातून बांधकाम हे केलं जात असतं. एरवी आपण लोह खनिज त्याचबरोबर सिमेंटचा वापर बांधकाम उद्योगामध्ये करताना आपल्याला दिसून येतो. मग तयार उत्पादनं काय आहे, तर उत्पादनं म्हटल्यानंतर याची उपयुक्तता ही वाढवली जात असते आणि त्यातून अधिक उपयुक्त अशा प्रकारच्या मानवाला ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची निर्मिती केली जात असते. उदाहरणार्थ एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची निर्मिती केली जाते, त्याचबरोबर पूल बांधले जात असतात, नंतर इमारतींची निर्मिती केली जाते, त्याचबरोबर धरणं किंवा वेगवेगळे प्रकल्प जे आहेत तर त्यांची निर्मिती ही केली जात असते. मग अशा या तयार उत्पादनासाठी लागणारे जे काही कच्चा माल आहे मग त्याच्या संदर्भातील कच्च्या मालाची वैशिष्ट्यांमध्ये वजन हे जास्त आहे, टिकाऊपणा अधिक, संपादन खाणकाम किंवा भूपृष्ठालगतच्या भागातून ती मिळवली जात असतात. जसं की माती असेल विटा तयार करण्यासाठी, त्याचबरोबर नदीच्या पात्रातील वाळू असेल किंवा दगडाच्या खाणीतून दगड असतील किंवा खडींची निर्मिती केली जाते. याची खरेदी किंमत जी आहे तर ही खरेदी किंमत कमी असते. वजन उत्पादनाच्या वैशिष्ट्यांमध्ये वजन जास्त असतं, त्याचबरोबर टिकाऊपणा विशिष्ट कालावधीपर्यंत असतो की आपल्याकडे जी रस्त्यांची निर्मिती केली जाते किंवा पुलांची निर्मिती केली जात असते त्याचा एक एक्सपायरी डेट किंवा त्याचा एक शेवट कालावधी ठरलेला असतो की आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांनी अनेक चांगल्या प्रकारच्या ज्या सुविधा ज्या केल्या आहेत, उदाहरणार्थ रेल्वेचे पूल असतील किंवा रस्ते मार्गावरील पूल असतील, त्याची एक मर्यादा त्यांनी ठरवून दिलेली आहे. आणि सध्याच्या कालखंडामध्ये ज्या ब्रिटिश कंपन्यांनी अशा प्रकारचे पूल तयार केलेले होते तर त्याची एक्सपायरी ते आपल्याला कळवतात की आता तुम्ही हे रस्ते किंवा हे जे पूल आहेत तर ते वापरण्यायोग्य
नाही। तर म्हणजे त्याचा विशिष्ट कालावधीपर्यंत टिकाऊपणा असतो। उत्पादनांमध्ये रस्ते, पूल, त्याचबरोबर इमारती, धरणे इत्यादी सारखे उदाहरण आपल्या त्याच्यामध्ये देता येईल। आणि विक्री मूल्य जास्त म्हणजे निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च हा करावा लागत असतो। आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्पही तयार केले जात आहेत, त्याचबरोबर रस्त्यांचं चौपदरीकरणही केलं जात आहे, रस्त्यांवरती उड्डाणपूलही बांधली जात असतात। तर यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वांवर त्याची निर्मिती केली जाते। त्यासाठी प्रचंड भांडवलाची गुंतवणूकही करावी लागत असते। त्यानंतर पुढील चित्र आहे तर ते म्हणजे दीर्घ उ। तर इथं आपल्याला या व्यवसायाचं नाव सांगता येईल, लोकर उद्योग। कारण की चित्रात दिलेले जे काही कपडे आहेत किंवा जे वस्त्र आहेत हे लोकरीपासून तयार केले आहेत, म्हणून आवश्यक कच्चा माल जो आहे तर तो आहे लोकर। यापासून तयार उत्पादनं केली जातात ते म्हणजे उबदार कपडे। हिवाळ्यामध्ये किंवा थंड ऋतूमध्ये जे आपण कपडे वापरताना आपण उबदार कपडे असं म्हणतो, उदाहरणार्थ स्वेटर असेल, मफलर असेल किंवा कानटोपी असेल, तर ही इत्यादी तयार उत्पादन आहेत। मग अशा कच्च्या मालाची वैशिष्ट्य काय, तर वजन कमी आहे। की वस्त्रोद्योगामध्ये लोकर असेल किंवा रेशीम असेल किंवा कापूस असेल, तर हा जो कच्चा माल आहे तो वजनाने कमी असतो, टिकाऊपणा मात्र त्याचा अधिक असतो। संपादनक ही कृषी त्याचबरोबर कृषीपूरक व्यवसायांमधून केली जात असते। म्हणजे शेतीतून समजा कापसाचं उत्पादन घेतलं जातं किंवा मेषपालनाचा व्यवसाय जो हा पशुपालनामध्ये आहे, म्हणजे हा कृषीपूरक व्यवसाय आहे। त्याचबरोबर खरेदी किंमत ही मात्र कमी असते। मग अशा या तयार उत्पादनांची वैशिष्ट्य जर आपण जर बघितली तर वजन कमी असतं, म्हणजे वस्त्र किंवा कपड्यांचं वजन हे कमी असतं, टिकाऊपणा हा अधिक असतो। उत्पादनामध्ये उबदार कपडे, स्वेटर, मफलर, टोपी इत्यादी, विक्री मूल्य मात्र अधिक असतं, म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया केल्यामुळे प्रक्रिया मूल्य हे वाढतं। तर अशी वैशिष्ट्य आपल्याला या चित्राची सांगता येतील। पुढील चित्र आहे ते म्हणजे ए। तर या चित्रामध्ये तेलनिर्मितीचा उद्योग आपल्याला दिसतो आहे। तर तेलनिर्मितीमध्ये मग खाद्यतेल असेल किंवा खोबरेल तेल देखील असू शकतं, परंतु आपण इथं खाद्यतेलाचा विचार करूया। की जे आपण रोजच्या आहारामध्ये ज्याचा आपण वापर करतो किंवा ज्याचं सेवन करतो, मग अशा प्रकारचं खाद्यतेल निर्मिती करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आवश्यक कच्च्या मालाची आवश्यकता असते। मग उदाहरणार्थ आपण सोयाबीन, त्याचबरोबर करडई, सूर्यफूल, शेंगदाणे इत्यादी तेलबियांचा देखील वापर करतो। काही प्रदेशामध्ये तिळाचं तेल देखील खाण्यासाठी वापरलं जात असतं। प्रदेश परत्वे विविध प्रकारच्या तेलबियांपासून तेलाची निर्मिती केली जाते आणि ते आहारामध्ये वापरलं जात असतं। तुम्ही त्याची यादी करू शकता। तयार उत्पादन खाद्यतेल आहे, त्याचबरोबर कच्च्या मालाची वैशिष्ट्ये वजन जास्त असतं, त्याचबरोबर टिकाऊपणा विशिष्ट कालावधीपर्यंत आहे, म्हणजे विशिष्ट कालावधीपर्यंत ते चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतं, अन्यथा ते खराब होऊ शकतं। संपादनूक ही शेतीमधून केली जात असते, म्हणजे ते शेतीतून मिळवले जातात। त्याचबरोबर खरेदी किंमत ही कमी असते शुद्ध किंवा तयार उत्पादनाच्या तुलनेत। नंतर उत्पादनाची वैशिष्ट्ये वजन कमी असतं, कच्च्या मालाच्या तुलनेत घट होते। म्हणजे सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, करडई असेल किंवा शेंगदाणा असेल, हे जो ही जे तेलबिया पिकं जी आहेत तर त्यांचं कच्च्या मालाचं वजन जास्त असतं, मात्र त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर कच्च्या मालाच्या तुलनेत घट ही होत असते। नंतर टिकाऊपणा विशिष्ट काल मर्यादेपर्यंत ते सुस्थितीमध्ये राहू शकतं। मग उत्पादन काय केलं जातं, तर खाद्यतेलाचं उत्पादन मिळवलं जातं। याचबरोबर आणखीन आपल्याला सांगता येईल की त्यापासून प्राण्यांसाठी लागणारी ढेप देखील तयार केली जात असते। नंतर विक्री मूल्य जे आहे तर हे विक्री मूल्य देखील अधिक असतं। तर अशी ही वैशिष्ट्ये या व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतील। पुढील चित्र आहे ते दीर्घ ए। हा दुग्ध प्रक्रिया उद्योग आहे, म्हणजे दुधावरती प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनही मिळवली जात असतात। त्यासाठी आवश्यक कच्चा माल उदाहरणार्थ दूध आहे, त्याचबरोबर साखर आहे उत्पादनांना गोडी येण्यासाठी। मग तयार उत्पादनं कोणती असेल, तर दुधापासून दह्याची निर्मिती केली जाते, ताक आहे, लोणी, दूध पावडर, नंतर विविध प्रकारची मिठाई, आईस्क्रीम इत्यादीसारखी उत्पादनं ही दुधापासून तयार केली जात असतात। मग कच्च्या मालाची वैशिष्ट्य काय आहे, तर वजन तुलनेने हे कमी असतं, त्याचबरोबर टिकाऊपणा कमी आहे कारण की दूध हा नाशवंत घटक आहे। त्याचबरोबर संपादन पशूंपासून केलं जात असतं, खरेदी किंमत ही कमी असते। मात्र प्रक्रिया केल्यानंतर उत्पादनाची वैशिष्ट्य जर बघितली तर वजन जास्त आहे,
टिकाऊपणा अल्प कालावधीपर्यंत विशिष्ट कालमर्यादेपर्यंत ते सुस्थितीमध्ये राहू शकतात. त्याचबरोबर उत्पादनांमध्ये दूध, दही, लोणी, त्याचबरोबर तूप, दूध पावडर, मिठाई, आईस्क्रीम इत्यादीसारखी उत्पादनं आपल्याला सांगता येतील. विक्री मूल्य मात्र जास्त असतं, म्हणजे कच्च्या मालाच्या तुलनेमध्ये पक्क्या मालाची किंमत ही जास्त असते. तर अशा रीतीने आपल्याला या वेगवेगळ्या चित्रांच्या संदर्भातील असणारी माहिती तक्ता क्रमांक 5.1 सहाय्याने पूर्ण करता येईल. मित्रांनो, त्यानंतर आपण काही वैशिष्ट्य या व्यवसायाची बघणार आहोत की त्यामध्ये प्राथमिक व्यवसायातील उत्पादनं जी आहे तर ती निसर्गातून संपादित केली जात असतात. मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं की आपण या अगोदरचं जे प्रकरण अभ्यासलेलं आहे की त्यामध्ये प्राथमिक व्यवसायातील जी उत्पादनं जी असतात तर ती निसर्गातून संपादित केली जात असतात, निसर्गातून मिळवली जात असतात. तर अशा या निसर्गातून मिळवलेल्या किंवा प्राथमिक व्यवसायातील असणारा जो काही कच्चा माल आहे तर त्या कच्च्या मालाचा वापर आपण कधीकधी थेट देखील करतो, किंवा कधीकधी काही उत्पादनं जी आहेत तर ती उत्पादनं त्यांचा आपण थेट वापर करू शकत नाही तर त्या उत्पादनांवरती प्रक्रिया ही करावी लागते. आणि प्रक्रिया केल्यानंतर त्या कच्च्या मालाची उपयुक्तता टिकते किंवा त्याची गुणवत्ता वृद्धिंगत होते, त्यापासून अधिक टिकाऊ पदार्थ जे आहेत किंवा टिकाऊ उत्पादन जे आहे तर हे टिकाऊ उत्पादन तयार होत असतं. त्याचबरोबर जो तयार झालेला पक्का माल असतो हा ग्राहकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरवला जात असतो. आणि अशा या द्वितीयक व्यवसायामध्ये काय केलं जातं तर कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्क्या मालामध्ये केलं जात असतं. द्वितीयक व्यवसायामध्ये किंवा द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर ही केलं जात असतं. मग अशा प्रकारचा हा द्वितीयक व्यवसाय जो आहे हा द्वितीयक व्यवसाय प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादनं आणि बांधकाम यांच्याशी निगडीत असतो. थोडक्यात प्राथमिक व्यवसायातून मिळालेला जो काही कच्चा माल असेल त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, त्यापासून अधिक उपयुक्त अशा प्रकारची उत्पादनं तयार केली जात असतात, किंवा खाणीतून मिळालेली जी काही खनिजं असतील त्याच्यावरती प्रक्रिया करून बांधकाम व्यवसाय देखील विकसित केला जात असतो. म्हणून हे सगळे जे काही घटक आहेत हे सगळे घटक द्वितीयक व्यवसायाशी निगडीत आहेत. मग अशा या कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर कुठे केलं जातं तर ते कारखान्यांमध्ये केलं जातं. म्हणून कारखाने म्हणजे काय तर कारखाने याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर केले जाते त्या ठिकाणास आपण काय संबोधतो तर त्याला आपण कारखाना असं संबोधतो किंवा त्याला कारखाना असं म्हटलं जात असतं. तर अशा रीतीने आपल्याला कारखान्याविषयीची संकल्पना ही या ठिकाणी स्पष्ट करता येईल. मग आपण जशी प्राथमिक आर्थिक क्रियेची काही वैशिष्ट्य बघितली होती तशीच काही वैशिष्ट्य ही द्वितीयक आर्थिक क्रियेची देखील आपल्याला सांगता येईल. मग त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण बघूया की या व्यवसायात कच्च्या मालाची गुणवत्ता, उपयोगिता व मूल्यवर्धन होते. बघा मित्रांनो की प्राथमिक व्यवसायामध्ये मिळणारी जी काही उत्पादनं जी आहेत तर त्यातील काही उत्पादनं आपण थेट वापरतो, परंतु काही उत्पादनांवरती आपल्याला प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया केल्यामुळे काय होतं की त्या कच्च्या मालाची गुणवत्ता ही वाढते, म्हणजे तिचा दर्जा हा उंचावतो, त्याचबरोबर तिची उपयोगिता वाढते, म्हणजे तिची उपयुक्तता जी आहे तर ती उपयुक्तता देखील वाढते. उदाहरणार्थ ऊस असेल तर ऊस तोड केल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या प्रकारची प्रक्रिया जर केली नाही तर त्या ऊसाची किंमत ही शून्य आहे. परंतु त्याच ऊसाला जर समजा आपण साखर कारखान्यामध्ये जर नेलं, त्याचा रस काढला, त्याच्यापासून साखर तयार केली तर त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा देखील उंचावतो, त्याचबरोबर त्याची उपयुक्तता देखील वाढते. वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये साखरेचा वापर हा त्या उत्पादनांना गोडी यावी यासाठी केला जात असतो. म्हणून गुणवत्ता देखील वाढते, उपयुक्तता देखील वाढते, त्याचबरोबर त्याला चांगल्या प्रकारची किंमत देखील प्राप्त होते, म्हणजे मूल्यवर्धन देखील होत असतं. साहजिकच द्वितीयक आर्थिक क्रिये च्या व्यवसायामध्ये कच्च्या मालाची उपयुक्तता, गुणवत्ता, त्याचबरोबर मूल्यवर्धन हे वृद्धिंगत होत असतं. नंतर नाशवंत पदार्थांपासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जातात की निसर्गातून मिळणारे जे काही नाशवंत उत्पादनं जे आहेत, पदार्थ जे आहेत, तर त्या पदार्थांचा टिकाऊ कालावधी हा या द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये वाढवला जात असतो किंवा टिकाऊपणा हा अधिक वाढवला जाऊ शकतो. हे वैशिष्ट्य आपला या द्वितीयक आर्थिक क्रियेच्या बाबतीमध्ये सांगता येईल. नंतर
तिसरं वैशिष्ट्य आहे, या व्यवसायात आधुनिक यंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. की द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये उत्पादन अधिक प्रमाणामध्ये घ्यायचं असल्यामुळे आधुनिक यंत्रांचा त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर या व्यवसायामध्ये केला जात असतो, या क्रियेमध्ये केला जात असतो. मग अशा या आधुनिक यंत्रांचा व तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे काय होतं की वस्तूचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावरती वाढतं. की औद्योगिक क्रांती सुरू होण्याच्या अगोदर बघा की 12 बोलतर पद्धती अस्तित्वात होती, उत्पादन मर्यादित होतं, त्यामुळे बाजारपेठांचा विकास हा झालेला नव्हता. परंतु आज आपण जर बघितलं तर विविध उद्योगांमध्ये आधुनिक यंत्राचा त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे वस्तूचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे आणि साहजिकच त्यातून लोकांना रोजगाराची उपलब्धता होते आहे, लोकांचं आर्थिक जीवनमान उंचावलं जात आहे आणि श्रमाचा भरपूर मोबदला देखील लोकांना हा मिळतो आहे. हे वैशिष्ट्य या आर्थिक क्रियेचं आपल्याला सांगता येईल आणि साहजिकच त्यातून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. म्हणजे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही अर्थव्यवस्था त्या देशाच्या औद्योगिक विकासाच्या पातळीवरती अवलंबून असते, म्हणून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. साहजिकच ज्या देशांमध्ये औद्योगिकरण हे अधिक प्रमाणामध्ये घडून येतं अशा देशांचा आर्थिक विकास हा होत असतो. आपल्याला वेगळे उदाहरणं सांगता येतील, उदाहरणार्थ अमेरिकेची संयुक्त संस्थानं असेल, ग्रेट ब्रिटन असेल, जपान आहे, जर्मनी आहे, यासारखे वेगवेगळे जे देश आहेत, तर या वेगवेगळ्या देशामध्ये औद्योगिकरण हे घडून आलं आणि साहजिकच उद्योगधंद्यांचा विकास झाला, कारखान्यांचा विकास झाला, म्हणून अशा देशांच्या आर्थिक विकासाला चालना ही मिळालेली दिसून येते आहे. तर ही वैशिष्ट्य आपल्याला द्वितीयक आर्थिक क्रियेची सांगता येतील. त्यानंतर पाने क्रमांक 43 वरती बघा, एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, करून पहा. तर आता तुम्हाला हा सोलापूर जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे आणि त्या सोलापूर जिल्ह्यातील असणारे जे काही साखर कारखाने आहेत तर ते साखर कारखाने तुम्हाला सांकेतिक चिन्हाच्या सहाय्याने दर्शवलेले आहेत आणि ते कुठे आहेत त्याची नावं देखील दिलेली आहेत आणि त्यावरून आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. बघा, पहिला अ प्रश्न आहे, साखर उद्योग दर्शविणारा सोलापूर जिल्ह्याचा आकृती 5.2 मधील नकाशा पहा. शामरावांची शेती अ या ठिकाणी आहे, त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा. बघा मित्रांनो, इथं तुम्ही जर बघितलं तर लाल एक टिंब दिलेला आहे आणि त्याच्याजवळ अ लिहिलेलं आहे. इथं शामरावांची शेती आहे, ऊसाची शेती आहे, किंवा ऊसाचं उत्पादन ते घेतात आणि ऊसाचं उत्पादन ऊसाची तोड केल्यानंतर त्यांनी कोणत्या साखर कारखान्यात पाठवावं आणि का, तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. बघा, त्यांच्या पूर्वेला वैराग आहे, त्याचबरोबर दक्षिणेला टाकळी सिकंदर आहे, नंतर नैऋत्येला भाळवणी आहे, त्याचबरोबर पश्चिमेला अकलूज आहे आणि इकडे वायव्येकडे पिंपळनेर आहे. तर असे वेगवेगळे साखर कारखाने त्यांच्या आजूबाजूला आहे, परंतु त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यामध्ये पाठवावा, तर इथं जर आपण जर बघितलं तर त्यांना या मी सांगितलेल्या नावांपैकी त्यांनी जर समजा वैराग या ठिकाणी त्यांचा ऊस जर पाठवला तर त्यांना ते अतिशय सोयीस्कर होईल. त्याच्या संदर्भातील माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पुढील प्रश्न आहे तर तो म्हणजे की आ फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी म्हणजेच पावभट्टी व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे, आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे, पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावरती असलेल्या शहरात सुरू करावी, सांगा बरे कोण बरोबर आहे, फिरोज की त्यांचा मुलगा आणि का. बघा मित्रांनो, असा हा एक प्रश्न दिलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की मुलगा बरोबर आहे, म्हणजे फिरोज यांचा जो मुलगा आहे तर त्याचं सांगणं हे बरोबर आहे. का? तर पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त आहे, म्हणजे तयार होणारा जो पक्का माल आहे या पक्क्या मालाचं वजन कच्च्या मालापेक्षा जास्त आहे आणि जर समजा गावात जर बेकरी व्यवसाय जर सुरू जर केला तर वाहतुकीचा खर्च वाढून उत्पादनाची किंमत देखील वाढेल, त्याचबरोबर बेकरी हा नाशवंत उत्पादन तयार करणारा व्यवसाय ठराविक कालावधीपर्यंत ती उत्पादनं टिकवू शकतात आणि ग्रामीण भागामध्ये या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी नाही जितकी मागणी शहरी भागामध्ये आहे, म्हणून मुलगा बरोबर आहे हे उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
ई शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करावयाचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात ज्यातून चांगला दर्जाचा मध काढता येऊ शकतो. त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कोठे स्थापित करावा, गावामध्ये की शहरामध्ये आणि का, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. की शांताराम हा आदिवासी भागातील तरुण आहे आणि त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे, तर त्याने तो कुठे सुरू करावा, गावामध्ये सुरू करावा की शहरामध्ये सुरू करावा, असा थोडक्यात मतितार्थ आपल्याला या प्रश्नाचा सांगता येईल. तर मित्रांनो, हा जो व्यवसाय आहे, तर शांतारामने हा व्यवसाय दोन्हीपैकी कुठेही सुरू केला तरी चालू शकेल. का? तर कच्च्या आणि पक्क्या मालाच्या वजनात फारसा फरक पडत नाही आणि म्हणून त्याचा स्थान निश्चितीवरती देखील फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. म्हणजे कच्च्या मालाचं वजन आणि पक्क्या मालाचं वजन हे जवळपास सारखंच आहे, म्हणून दोन्हींपैकी तो कुठेही आपला व्यवसाय स्थापन करू शकतो. तर अशा रीतीने आपल्याला या तीनही प्रश्नांची उत्तरं सांगता येतील. अशा या तीनही प्रश्नांवर आधारित भौगोलिक स्पष्टीकरण मी तुम्हाला आता या ठिकाणी देतो. बघा की आपण पहिला प्रश्न बघितला होता साखर उद्योगांच्या बाबतीमध्ये, दुसरा बेकरी उद्योगाच्या बाबतीमध्ये, तिसरा मध उद्योगाच्या बाबतीमध्ये. तर कोणत्याही प्रकारचा उद्योग जर स्थापन जर करायचा असेल तर त्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते, कच्च्या मालाची गरज असते, हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचा उद्योग जर सुरू जर करायचा असेल तर त्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावरती असते. आणि अशा प्रकारचा हा जो कच्चा माल आहे, हा कच्चा माल आपण कुठून उपलब्ध करू शकतो, तर प्राथमिक आर्थिक क्रियेतून किंवा प्राथमिक व्यवसायामधून. उदाहरणार्थ लाकूड कटायचा उद्योग जर करायचा असेल तर वनांमधून लाकूड मिळवलं जातं, वनपदार्थ जर मिळवायचे असतील तर ती वनांमधून मिळवलं जात असतात, पशूंपासून दूध मिळवलं जात असतं, शेतीपासून वेगळ्या प्रकारची अन्नधान्य देखील मिळवलं जात असतात. म्हणजे थोडक्यात प्राथमिक आर्थिक क्रियेतून कच्च्या मालाची उपलब्धता ही होत असते. मग अशा या कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांची स्थान निश्चिती देखील होत असते. उदाहरणार्थ कच्च्या मालाचं वजन जर जास्त जर असेल आणि त्यापासून तयार होणारा पक्का माल जर कमी वजनाचा जर असेल, तर असे उद्योग हे कच्च्या मालाच्या स्रोतालगत स्थापन केले जात असतात. किंवा नाशवंत कच्चा माल असेल तर त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग हे कच्च्या मालाच्या प्रदेशातच उभारले जात असतात. किंबहुना कच्च्या मालाचं वजन हे पक्क्या मालाच्या वजनाच्या तुलनेत जर समजा कमी जर असेल, तर असे उद्योग हे बाजारपेठेलगत स्थापन केले जात असतात. त्याला बाजाराभिमुख उद्योग असं देखील म्हटलं जात असतं. तर काही व्यवसाय किंवा काही व्यवसायामध्ये तयार होणारी उत्पादनं ही अतिशय नाजूक असतात किंवा फुटण्यासारखी असतात, म्हणून असे उद्योग हे प्रामुख्याने बाजारपेठेलगत स्थापन केले जात असतात. म्हणजे यामध्ये काच सामान असेल किंवा शास्त्रीय उपकरणं असतील. मात्र काही उद्योग हे ग्राहकांच्या आवडीनिवडींतील जो काही बदल आहे, म्हणजे मागणीतील जो बदल आहे, तर त्याचं आकलन हे उद्योगाच्या प्रमुखाला करावं लागतं. म्हणून अशा प्रकारचे उद्योग देखील बाजारपेठेलगत स्थापन केले जात असतात. तर काही उद्योगांमध्ये कच्चा माल आणि बाजारपेठ या दोन घटकांच्या व्यतिरिक्त देखील इतर जे घटक आहेत त्या घटकांना जास्त महत्त्व प्राप्त होतं. म्हणून अशावेळी असे उद्योगधंदे हे विशिष्ट ठिकाणी स्थापन केले जातात. उदाहरणार्थ वस्त्रोद्योग आहे की ज्याच्यासाठी स्वस्त मजुरांची आवश्यकता असते, म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये मालेगाव, इचलकरंजी, नागपूर, सोलापूर, भिवंडी यासारख्या शहरांमध्ये हा व्यवसाय केंद्रित झालेला दिसून येतोय. थोडक्यात कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांची स्थान निश्चिती ही केली जात असते. मग त्यामध्ये साखर कारखाने आहेत, त्यामध्ये साखर कारखाने आहेत की साखर कारखाने हे कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. मग ते कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळ का स्थापित झालेले असतात? मग अशी मी तुम्हाला सांगितलं की कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांची स्थान निश्चिती होते. तर यामध्ये ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे आणि साहजिकच ऊसाची तोड केल्यानंतर किंवा ऊसाची तोडणी झाल्यानंतर जसजसा वेळ जातो तसतसं त्यातील साखरेचं प्रमाण जे आहे हे साखरेचं प्रमाण कमी होतं. म्हणून ऊस तोडल्यानंतर तो 24 तासाच्या आत साखर कारखान्यामध्ये त्यामध्ये त्यावरती प्रक्रिया ही करावी लागत असते. का करावी लागते? तर एक क्विंटल ऊसापासून आपल्याला 1 क्विंटल साखर मिळत नाही, तर साधारण 10 ते 12% साखर आपल्याला त्यापासून मिळत असते. म्हणजे वजन कच्च्या मालाच्या तुलनेमध्ये
पक्क्या मालाचं वजन हे कमी असतं आणि साहजिकच त्यामुळे वाहतुकीचा खर्च हा कमी व्हावा म्हणून साखर कारखाने जे आहेत तर हे साखर कारखाने ऊस क्षेत्राच्या परिसरामध्ये स्थापन करावे लागत असतात, कारण की कच्चा माल हा वजनाने अवजड आहे आणि त्याची दूर अंतरापर्यंत वाहतूक करणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. त्याचबरोबर जसजसा वेळ जाईल तसतसं त्या ऊसातील साखरेचं प्रमाण कमी होईल आणि त्यापासून साखरेचं उत्पादन हे घटेल. म्हणून साखर कारखाने हे कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. आपण पहिला जो प्रश्न बघितला तर त्याचं विश्लेषण या पद्धतीने आहे. त्यानंतर बेकरी उद्योग जे आहेत तर हे बेकरी उद्योग देखील बाजारपेठांलगतच स्थापन केले जात असतात. का? तर बेकरी उद्योगामध्ये प्रामुख्याने जो कच्चा माल आहे तर त्या कच्च्या मालाच्या तुलनेमध्ये पक्क्या मालाचं वजन हे जास्त असतं. कच्च्या मालाच्या तुलनेत पक्क्या मालाचं वजन हे जास्त आहे आणि म्हणून बाजारपेठांमध्ये हा पक्का माल वाहून नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च वाढून उत्पादनाची किंमत वाढते. म्हणून बेकरी उद्योग हे प्रामुख्याने बाजारपेठांलगतच स्थापन केले जातात. बेकरी उद्योगातील उत्पादनं ही अल्प कालावधीपर्यंत टिकू शकतात म्हणून त्याला तेथे मिळणारा ग्राहक वर्ग देखील बाजारपेठांजवळ असतो आणि साहजिकच त्यामुळे बेकरी उद्योग हे बाजारपेठेलगत स्थापन केले जात असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल तर काही उद्योग हे बाजारपेठांजवळ किंवा कच्च्या मालाच्या स्रोतालगत स्थापन केले जातात. की काही उद्योगांमध्ये बघा की कच्च्या मालाचं वजन आणि पक्क्या मालाचं वजन हे सारखंच असतं. कच्चा माल वाहून नेण्यात जितका वाहतुकीचा खर्च आहे तेवढाच पक्का माल वाहून नेण्यासाठी देखील खर्च अपेक्षित असतो. म्हणून अशा प्रकारचे उद्योग हे बाजारपेठांजवळ किंवा कच्च्या मालाच्या स्रोतालगत स्थापन केले तरी चालू शकतात. उदाहरणार्थ मध प्रक्रिया उद्योग आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर हा मध प्रक्रिया उद्योग आहे. तो बाजारपेठेजवळ जरी स्थापन केला, म्हणजे शहरात जरी स्थापन केला तरी चालेल किंवा ग्रामीण भागामध्ये स्थापन केला तरी चालेल. किंवा वस्त्रोद्योग आहे, कापड उद्योग आहे, कापसापासून कापड निर्मितीचा उद्योग आहे, तर अशा प्रकारचे उद्योग हे बाजारपेठेलगत जरी स्थापन केले तरी चालतात किंवा कच्च्या मालाच्या स्रोतालगत स्थापन केले तरी चालू शकतात. तर अशा रीतीने कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांची स्थान निश्चिती ही केली जात असते. आणि पुढील मुद्दा आपण बघूया तर तो म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा, पान क्रमांक 44 दिली आहे बघा मित्रांनो. तर इथं तुम्हाला सांगितलं आहे की ज्या उद्योगात वजनाने जड असलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल वजनाने हलका असतो असे उद्योग नेहमी कच्चा माल उत्पादन करणाऱ्या क्षेत्राजवळ असतात. मग वजनाने जड असलेला कच्चा माल आणि त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून तयार होणारा पक्का माल हा वजनाने हलका असतो असे उद्योग नेहमी कुठे स्थापन केले जातात, तर कच्चा माल उत्पादन करणाऱ्या क्षेत्राजवळ स्थापन केले जात असतात. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल की लोह पोलाद कारखाना आहे. की कच्च्या स्वरूपातील जे लोह खनिज असतं यामध्ये अशुद्ध घटक भरपूर असतात, त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर अशुद्ध घटक निघून शुद्ध स्वरूपातील लोह पोलादाची निर्मिती होते आणि म्हणून अशा प्रकारचे उद्योग हे कच्च्या मालाच्या क्षेत्रातच स्थापन केले जात असतात. किंवा लाकूड कटाईचा उद्योग आहे की अनावश्यक भाग काढून टाकल्यानंतर जो उपयुक्त भाग आहे तर त्याची वाहतूक करणं सोयीस्कर असतं. म्हणून याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की लोह पोलाद उद्योग, त्याचबरोबर लाकूड कटाईच्या गिरण्या. नंतर पुढे दिलं आहे की या उलट ज्या उद्योगात वजनाने हलक्या कच्च्या मालावर प्रक्रिया होते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल हा वजनाने जड असतो असे उद्योग नेहमी बाजारपेठेच्या सान्निध्यात आढळतात. पूर्वीच्या काळी वाहतुकीचा खर्च हा अंतर व वजनाच्या प्रमाणात वाढत असे. बघा मित्रांनो, इथं आता उलटं दिलेलं आहे की कच्च्या मालाचं वजन कमी आहे आणि त्यापासून तयार होणारा पक्का माल हा वजनाने जड असतो, मग असे उद्योग हे नेहमी बाजारपेठेच्या सान्निध्यात आढळतात किंवा बाजाराभिमुख आढळतात. त्याचं एक छानसं उदाहरण सांगता येईल की मोटार बांधणी कारखाना आहे. की मोटारींसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे धातू असतात तर ते अशुद्ध स्वरूपामध्ये असल्यामुळे त्यांचं वजन हे जास्त असतं, त्याची प्रक्रिया केल्यानंतर त्याचं वजन हे कमी होतं. म्हणून अशा प्रकारचे उद्योग जे आहेत तर ते उद्योग बाजारपेठांलगत स्थापन केले जात असतात. मोटार बांधणी कारखाना हे त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येईल. तर अशा रीतीने आपण आज द्वितीयक आर्थिक क्रियेच्या संदर्भातील काही माहिती
ही या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आपण नंतरच्या तासिकेला उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत तर त्या घटकांविषयीची माहिती ही पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू. धन्यवाद.